दाऊद कराचीमध्ये आपले अंतिम दिवस मोजतोय. दाऊदवर भारतानं आपलं जाळं पसरवलंय. ओसामाला पकडण्यासाठी अमेरिकेनं जशी रणनीती आखली होती अगदी त्याच पद्धतीनं भारताच्या गुप्तचर विभागाची विशेष टीम काम करते. लवकरच दाऊद भारताच्या ताब्यात असेल. दाऊदचे दिवस भरले, भारतात आणण्याचा प्लॅन तयार. दाऊद कमिंग सून. अब दाऊद का बचना मुश्किल ही नहीं, नामुमकिन है, असं म्हणण्याची वेळ आली आहे. दाऊद कोठेही लपला असेल, कोणत्याही ठिकाणी असेल, वाचू शकणार नाही, कारण दाऊदला भारतात आणण्याचा पूर्ण प्लॅन तयार झालाय. सूत्रांच्या माहितीनुसार दाऊदला भारतात आणण्याच्या गुप्त रणनीतीला अंतिम स्वरूप देण्यात आलंय. कोणत्याही दिवशी कोणत्याही क्षणी हा गुप्त प्लॅन कृतीत उतरू शकतो. दाऊदला पकडून भारतात आणण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी पूर्ण आराखडा तयार केलाय. डोवाल यांच्या या अत्यंत महत्वपूर्ण योजनेत निवडक वरिष्ठ अधिकारी सहभागी आहेत. कोणत्याही क्षणी ही योजना अंमलात येऊ शकते. अजित डोवाल हा टास्क मास्टर है और मुझे अच्छी तरह याद है कि जब अडवाणी जी होम मिनिस्टर थे तो एक ऑपरेशन हुआ था और दाऊद पे उसके घर पे अटैक भी हुआ था. दाऊद भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची क्षमता जाणून आहे, त्यामुळेच आता तो स्वतःला वाचवण्यासाठी सर्व मार्ग निवडू लागलाय. अजित डोवाल यांच्या बरोबरची गुप्तचर विभागाची टीम दाऊदवर करडी नजर ठेवून आहे. सूत्रांच्या माहितीनुसार अमेरिकेने जसं पाकिस्तानमध्ये जाऊन लादेनच्या घरात घुसून त्याला ठार मारलं होतं, अगदी तशाच पद्धतीच्या प्लॅनवर मोदी सरकार काम करतंय. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सत्तेत आल्यावर दाऊदला पाकिस्तानातून भारतात आणण्याचं वक्तव्य केलं होतं. चीजें अखबार में करने की है क्या? बिन लादेन के साथ अमेरिका ने प्रेस नोट लेकर के काम किया क्या? अमेरिका ने प्रेस कॉन्फ्रेंस की थी क्या कि अब हम गए हैं, हम 6 तारीख को जाएंगे, लादेन को लाएंगे, ऐसा किया था क्या? क्या कर रहे हैं लोग? दाऊदला कधी पकडणार या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही प्रतीक्षा करा असं उत्तर दिलं होतं. हुशार माणसाला एवढा इशारा पुरेसा असतो. दाऊद इब्राहिम को कब आप लोग भारत लाएंगे? क्या 100 दिनों के भीतर सरकार की तरफ से कुछ प्रयास किया गया इस बारे में? बस मित्रों इतना ही कहना चाहूंगा उस संबंध में कि प्रतीक्षा कीजिए. संरक्षण तज्ञ ही अजित डोवाल यांच्या गुप्त रणनीतीवर समाधानी आहेत. संरक्षण तज्ञांच्या मतानुसार डोवाल ज्या मिशनवर काम करतात ते मिशन यशस्वीरित्या तो कोणत्या लोकांना भेटतो, दाऊदच्या प्रत्येक कृतीवर बारीक लक्ष ठेवलं जातंय. सोशल मीडियावर दाऊदच्या कुटुंबियांचे तसेच समर्थकांच्या संदेशावरही लक्ष ठेवलं जातंय. मागील ऑगस्ट महिन्यात ईदच्या दिवशी दाऊदला गुप्तचर विभागानं बघितलं होतं. पाकिस्तान अफगाणिस्तान सीमेवर एका मस्जिदमध्ये दाऊद नमाज पडण्यासाठी गेला होता, त्यावेळी त्याचा चेहरा समोर आला होता. दाऊदनं फ्रेंच कट दाढी ठेवली आहे. आता तो म्हाताराही दिसतोय. सूत्रांच्या माहितीनुसार दाऊदचं या ठिकाणाचं छायाचित्र गृह मंत्रालयाकडे पाठवलंय. यातील एक फोटो खूप जवळचा तर एक दूर अंतरावरचा आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणा दाऊदचा फोन टॅप करते. मोदी सरकार आल्यावर दाऊद सतत आपलं ठिकाण बदलतोय. कराचीतील आपल्या निवासस्थानी सुद्धा तो फार कमी वेळा असतो. भारताचा मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार आहे दाऊद. मागील 21 वर्षांपासून पाकिस्तानच्या ISI पाठिंब्यावर तो लपून बसलाय. मात्र आता दाऊदचे दिवस भरलेत. आनंद तिवारी सह प्रमोद शर्मा, झी मीडिया, दिल्ली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.